निवडणूक कार्यालय गावोगावी जाऊन ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल होते जागृती, जिल्हाधिकाऱ्यांनी जनजागृती रथाला दाखवला झेंडा. लातूर जिल्ह्यातील नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील एलईडी रथ फिरणार असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी हिरवा झेंडा दाखवून मोहिमेला सुरुवात केली. संपूर्ण जिल्ह्यात ही जनजागृती मोहीम सुरू असून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत ही राबवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती जाणून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं. नमस्कार. लातूरमध्ये आपण बघत आहात की आता लोकसभेची पूर्वतयारी म्हणून ईव्हीएम मशीनची संपूर्ण माहिती नागरिकांना व्हावी यासाठी या सर्व व्हॅन ग्रामीण आणि शहरी भागात सुरू होत आहेत. याचा नागरिकांनी जास्तीत जास्त त्या ठिकाणी येऊन याची माहिती घ्यावी. आमची संपूर्ण निवडणूक यंत्रणा लोकांपर्यंत ही माहिती देण्यासाठी सज्ज आहे. ईव्हीएम मशीनबद्दल हे एक बुलेट प्रूफ कवच आहे आणि याच्याबद्दल आपल्याला जरी माहिती असेल तर आपल्या मनात काही प्रश्न असेल तर आपण या ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत ही संपूर्ण क्लिअर माहिती ट्रान्सपरंटली आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. धन्यवाद. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर.